डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे 40वा दीक्षांत समारंभ आहे आणि त्यासाठी जे कॉन्व्होकेशन पोर्टल आहे ते इथं दिलेलं आहे. तर त्यासाठी ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी त्याची जी प्रोसेस आहे त्याचं आपण इथं प्रोसेस पाहूया. तर कॉन्व्होकेशन पोर्टलमध्ये पहिल्यांदा जर आपण यामध्ये दोन स्टेप आहेत. पहिला जे 2020-21 आणि 21-22 पास झालेले आहेत त्यांच्यासाठी एक, आणि जे त्याच्या अगोदर म्हणजे 2020 आणि 21 अगोदर म्हणजे ओल्ड पास आहेत त्यांच्यासाठी दोन असे दोन वेबसाईट आहेत सेपरेट. तर यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीला आपल्याला आता इथं मी 2020-21 आणि ओल्डसाठी पहिली कशी प्रोसेस आहे त्यासाठी त्याची प्रोसेस दाखवते. तर याच्यामध्ये आपण पास्ड बिफोर इयर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे ही एक वेबसाईट ओपन होते. हे पेज ओपन झाल्यानंतर ना हे पेज तेव्हाच ओपन होते जेव्हा आपण इथं डेस्कटॉप साईट आहे ही साईट ओपन केल्यावर. नंतर यामध्ये आपल्याला इथं पहिल्यांदा जर पेमेंटची प्रोसेस पहिली आहे तर इथं पेमेंट प्रोसेस करावी लागते. यामध्ये दोन टाईप आहेत. आपल्याला जर तिथं प्रेझेंट राहून आपलं सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर त्यासाठी 1000 म्हणजे 1000 एवढी फी आहे, आणि आपल्याला पोस्टाने जर मागवायचं असेल तर त्यासाठी 1500 एवढी रजिस्ट्रेशन फी आहे. हे रजिस्ट्रेशन फी भरण्यासाठी आपण ह्या लिंकवर दिलेल्या क्लिक करायचं आहे. यानंतर ना आपल्याला इथं काही टर्म्स दिले तर त्या व्यवस्थित वाचायच्यात. वाचून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये काय दिले ते सगळं समजून घेऊन इथं हे ॲक्सेप्ट करायचं. ते ॲक्सेप्ट केल्यानंतर ना प्रोसिड म्हणेल. प्रोसिड म्हटल्यानंतर ना इथं खूप साऱ्या प्रोसेस दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं आहे इथं आपलं स्टेट कॉर्पोरेट म्हणजे इन्स्टिट्यूशन कुठं आहे ते म्हणजे आपलं जे स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इथं माझं मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केले. नंतर ना त्याच्यामध्ये टाईप ऑफ इन्स्टिट्यूशन आता आपल्याला इथं भरपूर सारे टाईप्स दिलेले आहेत. त्यामुळे ते आपला जे आपल्याला डिग्री सर्टिफिकेट पाहिजे त्यासाठी आपल्या इथे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन येते. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर ना इथं आपल्यासमोर एक नेक्स्ट पेज ओपन होते. त्याच्यामध्ये काय दिले सिलेक्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. आता ह्यानंतर आपल्या इन्स्टिट्यूशनचं नाव इथून शोधून टाकायचं आहे. तर आपल्या ह्याचं दापोली आहे ते मी टाकते इथं. दापोली म्हणजे दापोली एवढं टाईप केल्यानंतर ना इथं पूर्ण दापोलीचं नाव येते हे आपण बघू शकता. ते आल्यानंतर ना हे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ना सिलेक्ट पेमेंट कॅटेगरी येते. मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना आपल्याला काय आहे तर आपण सध्या एक ॲज अ स्टुडंट म्हणून घेणार आहोत. डिग्री सर्टिफिकेटसाठी ॲज अ स्टुडंट म्हणून घेतो आणि कॉलेजसाठी तेव्हाच येतं जेव्हा त्यांना जो रिइव्हॅल्युएशनची वगैरे फॉर्म मुलं भरतात त्यांच्यासाठी येतं. आणि त्यासाठी आपल्याला आता काय लागणार आहे तर डेप्युटी रजिस्टर डॉक्टर BSKKV दापोली एज्युकेशनल फी स्टुडंट म्हणून येते. मग त्याच्यावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर ना एक तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल. याच्यामध्ये सगळी तुमची इन्फॉर्मेशन जी असेल सगळी भरायची आहे. ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ना तुम्हाला इथं इन्फॉर्मेशनमध्ये काय काय भरायचं तर तुमचं नेम ऑफ स्टुडंट भरायचं आहे, कॉलेज नेम भरायचं आहे, नंतर ना तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो, नंतर स्टुडंट मोबाईल नंबर, स्टुडंट पोस्टल ॲड्रेस भरायचा आहे, आणि डिग्री सर्टिफिकेट तुम्ही जर तिथं प्रेझेंट राहून जर घेणार असाल तर त्याच्यासाठी एक वेगळं, आणि जर तुम्ही पोस्टाने मागवत असाल तर त्याच्यासाठी. बाकी हे जे दिलेलं आहेत तुम्हाला डिग्री डिपार्टमेंट आउट ऑफ कंट्री वगैरे तर त्याच्यासाठी तुम्हाला काही गरज नाही. ते त्याच्यामध्ये काहीच फिलअप करायचं नाही, तसंच रिकाम सोडायचं आहे. आणि लास्टला अदर पेमेंट वगैरे बोलून बाकी इथं काही नाही. रिमार्कला तुम्ही ओके वगैरे म्हणजे देऊ शकता. नंतर ना नेक्स्ट आहे ते नेम. इथं तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि टेक्स्ट शोन इन इमेजमध्ये हे कॅपचा फिल करायचं आहे आणि नंतर ना सबमिट करायचं आहे. नंतर ना सबमिट केल्यानंतर ना तुमची पेमेंट प्रोसेस राहील. एक मिनिट मी तुम्हाला हे सर्व करूनच दाखवते. हे तुम्ही सगळं सबमिट केल्यानंतर ना तुम्हाला हे पेमेंटची प्रोसेस आल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. माझं ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे त्यामुळे माझ्याकडे पेमेंटचं प्रूफ म्हणून हे समोर आलेलं आहे. तर हे आता मी कन्फर्म म्हणून करत आहे. आपलं पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर ना आपण इथं नेक्स्ट पेज आपण हे म्हणजे ओपन करू शकतो. ह्या लिंकवर जाऊन आपण इथं वर दिलेली ब्ल्यूमध्ये एक लिंक आहे त्याच्यावर जाऊन आपण पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर ना आपण काय हे वरचं आपण सगळं वाचलेलं आहे त्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ते पहिलं बघून घ्या. तर पेमेंट रिसिप्ट म्हणजे आपण ह्या लिंकवरून जे पेमेंट रिसिप्ट केली त्याचे जे एक फाईल येते म्हणजे पेमेंट आपण केल्यानंतर ना त्याची एक ई ट्रान्झॅक्शन म्हणून एक त्याची एक फाईल असते ती डाउनलोड करून घ्यायची. जर त्याची साईज 1 MB जास्त असेल तर ती कॉम्प्रेस करून घ्यायची. ऑनलाईन कॉम्प्रेस करून मिळते. नंतर ना ट्रान्सक्रिप्ट जे आपल्याला कॉलेजकडून मिळते ती PDF फॉर्ममध्ये असली पाहिजे आणि त्याची पण साईज 1 MB मिनिमम असली पाहिजे. आणि फोटो आपला एक फोटो असावा 200 KB एवढ्या साईजचा. नंतर ना आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट आपल्याकडे अगोदर रेडी असले पाहिजेत. हे सगळे त्याची प्रोसेस झालेली म्हणजे ते PDF फॉर्ममध्ये किंवा कसं JPG वगैरे असतील ते. नंतर ना काय तर व्हेरीफाईड ॲप्लिकेशन फॉर्म विल इलिजिबल फॉर कॉन्व्होकेशन प्रोसेस. नंतर काय फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑर क्वेरीज प्लीज कॉन्टॅक्ट युनिव्हर्सिटी. आपण कॉन्टॅक्ट युनिव्हर्सिटीला करू शकतो पण त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतात, कॉन्टॅक्ट होत नाही आणि बरंच काही. मग इथं गेल्यानंतर ना आय ॲग्री करायचं. आय ॲग्री केल्यानंतर ना इथं मग आपलं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सर्व इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे ती ॲज इट इज आपल्याला भरून घ्यायची आहे. ती मी भरून दाखवते तुम्हाला. तर आपण बघू शकता या पद्धतीनं. त्यानंतर ना डायरेक्ट इथं आपण पेमेंट रिसिप्टमध्ये सिलेक्ट पेमेंट रिसिप्ट करून तिथे रिसिप्ट जे आहे आपल्याकडे त्याला जेव्हा आपण PDF बनवता त्यावेळेस आपण त्या PDFला व्यवस्थित नाव द्यायचं आहे. तर पेमेंट रिसिप्ट असेल तर तिथं तुमचं नाव
किंवा तुमच्या नावाचं इनिशियल टाकून पेमेंट रिसिप्ट .pdf असं टाका, आणि ती त्याची साईज पण 1 MB कमी आहे का बघा. नंतर ना ट्रान्सक्रिप्ट पण तशीच, तुमचं इनिशियल नावाचं इनिशियल टाका, ट्रान्सक्रिप्ट म्हणा .pdf म्हणा. नंतर ना एक फोटो काढा, फोटो असेल तुमच्याकडे तर ते त्याची पण रेंज म्हणजे जी साईज आहे ती किती आहे बघा, 200 KB कमीच असावी. आणि आधार कार्ड त्याची पण PDF फाईल असावी. हे सगळं फॉर्म भरल्यानंतर ना तुम्हाला इथं सबमिटचं ऑप्शन येईल असं सांगा. इथं आता मी ऑलरेडी भरलेले आहेत त्यामुळे इथं डबल मी नाही भरणार आहे. हे भरल्यानंतर ना तुम्हाला हे ॲग्री करायचं इथं आणि सबमिट करायचं. ह्यावेळेस त्यावेळेस काय होतं, तुम्हाला जर त्याची जर प्रिंटआउट काढायचं असेल तर प्रिंट फॉर्मॅट पण येतो.